मराठी कट्टामध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत सफरचंदाचा पराठा। अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा हा पराठा तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता। आत्ता वळूया साहित्याकडे। एक मोठं किसून घेतलेलं सफरचंद, एक वाटी साय, एक चमचा वेलची पूड, एक चमचा मीठ, अर्धी वाटी पिठी साखर, दोन चमचे तेल, दोन चमचे तूप, दोन चमचे काजू बदाम पावडर आणि कणिक। एका ताटात किसून घेतलेलं सफरचंद, काजू बदाम पावडर, पिठी साखर, आणि वेलची पावडर घालून ते एकत्र करून घेऊया। नंतर त्यामध्ये कणिक आणि तेल घालून पीठ चांगल्या प्रकारे मळून घेऊया। आपण रोजच्या पोळीसाठी जसे पीठ मळतो तसेच हे पीठ मळून घ्यायचे आहे। पीठ मळून झालेले आहे, त्याचे गोळे करून अशा प्रकारे पराठे लाटून घेऊया। आता तुम्ही पाहू शकता हा पराठा लाटून झालेला आहे। हा पराठा दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घेऊया। भाजताना कडेला हलकसं तूप सोडून घेऊया, त्यामुळे पराठा खुसखुशीत होतो। आता तुम्ही पाहू शकता हा आपला पराठा खरपूस भाजून झालेला आहे। अशा प्रकारे उरलेले सर्व पराठे भाजून घेऊया। आता हे पराठे खाण्यास तयार आहेत, ते तुम्ही दुधाच्या साईबरोबर खाऊ शकता। हा पराठा खाण्यासाठी पौष्टिक आहे आणि याची चव ही उत्तम आहे। हे पराठे तुम्ही घरी सहज बनवू शकता। हे पराठे खाण्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। पुढील रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। मस्त खा, स्वस्त रहा।